गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरपुरात अत्याधुनिक बालरोग निदान व उपचार सुविधा उपलब्ध असलेल्या डॉक्टर देवकते यांच्या चिरंजीव हॉस्पिटल भक्तिमार्ग पंढरपूर येथे, चिरंजीव हॉस्पिटल व फोर्टिस हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बालहृदयरोग निदान व निवारण शिबिराचं आयोजन शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी करण्यात आलं होतं. या शिबिराच्या निमित्तानं फोर्टिस हॉस्पिटल मुंबई येथील सुप्रसिद्ध बालहृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल कुलकर्णी, MD DM कार्डिओलॉजी, तसेच डॉक्टर ओजस देवकते, MD पेडियाट्रिक यांनी बालकांची तपासणी केली. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी पंढरपूर शहर तालुक्याबरोबरच इतरही तालुक्यातील बाळ व बाळाचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी व डॉक्टर ओजस देवकते यांनी आधुनिक साधनांच्या माध्यमातून बालकांची तपासणी करीत आवश्यक तेथे पुढील उपचाराबाबत सल्ला दिला. चिरंजीव हॉस्पिटल येथे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे. तर 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले डॉक्टर श्रीकांत देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली येथे उपचारासाठी आलेल्या बालकांना व पालकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. नियमितपणे डॉक्टर ओजस देवकते व डॉक्टर प्रेरणा देवकते यांच्या माध्यमातून अनेक बालकांवर येथे उपचार करण्यात आले आहेत. बालकांमध्ये आढळणाऱ्या जन्मजात व जन्मानंतरच्या हृदयाशी संबंधित आजाराचे वेळीच निदान झाले तर पूर्ण उपचाराने बालक बरे होऊ शकते. याच हेतूनं चिरंजीव हॉस्पिटल व फोर्टिस हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्डिओलॉजिस्ट म्हणजे लहान मुलांचे हृदय रोग तज्ज्ञ आहे. मी फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड इथून येते. माझ्याबरोबर आमचे सहकारी डॉक्टर ओजस देवकाटे, ते पण लहान मुलांचे हृदयरोग तज्ज्ञ आहेत, पंढरपूरमध्येच असतात. तर आम्ही संयुक्त म्हणजे फोर्टिस हॉस्पिटल मुंबई आणि ओजस देवकाटे ह्यांच्या सहकार्याने एक लहान मुलांच्या हृदयामधलं जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते त्याचं निदान करण्याचं शिबिर आयोजित केलं आणि या शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 100 मुलांनी आज इथे रजिस्टर केलं आहे की आम्ही इकोकार्डिओग्राफी करून बघतो की त्या लहान मुलाच्या हृदयामध्ये काही हृदयरोग आजार आहेत का. असेल तर त्या पद्धतीनं आम्ही त्यांना पुढे काय प्रकारचे उपचार करावे लागतील. काही लोकांना औषधांचे उपचार असतात, काही लोकांचे ऑपरेशन्स करावे लागतात, काही लोकांना बिना ऑपरेशननी आम्ही काही हृदयातले छिद्र बंद करतो. तर अशा प्रकारे जे काही प्रत्येकाला योग्य आहे त्याप्रकारे आम्ही त्यांना सल्ला देतो. आणि या शिबिरामध्ये इथले जे RBSK म्हणजे त्याला राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम म्हणतो, त्याही सगळ्या कोऑर्डिनेटर्सनी खूप चांगला सहभाग दिलेला आहे. आणि असंच 1-2-3-4 महिन्यांनी पुन्हाही अशा प्रकारचं एक शिबिर आम्ही या ठिकाणी डॉक्टर ओजस देवकटे यांच्या सहकार्याने करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर ओजस देवकते. मी लहान मुलांचा हृदयरोगतज्ञ म्हणून पंढरपुरात गेले 3 वर्ष प्रॅक्टिस करत आहे. तर आपल्याकडे आज 24 ऑगस्ट 2024 रोजी आपण लहान मुलांचा फ्री हृदयरोग निदान कॅम्प ठेवलेला आहे, ठीक आहे. त्यासाठी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी मॅडम म्हणून ज्या मुंबईतल्या एकदम बेस्ट कार्डिओलॉजिस्टमधल्या आहेत त्या आपल्याकडे आलेल्या आहेत. मी माझं कार्डिओलॉजी म्हणजे हृदयरोग निदानासंबंधीचं प्रशिक्षण पण मॅडमच्या अंडरच घेतलेलं आहे कोकिलाबेन हॉस्पिटलला. सध्या मॅडम आता फोर्टिस हॉस्पिटलला आहेत, फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड. तर त्यांच्या आणि आपलं चिरंजीव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज हा कॅम्प ठेवलेला आहे आणि इथून पुढं दर महिन्याला किंवा दर 2 महिन्याला मॅडमची आपल्या हॉस्पिटलला म्हणजे चिरंजीव हॉस्पिटल आपल्या भक्तिमार्ग पंढरपूर
येथे व्हिजिट राहणार आहे, तर लोकांनी त्याचा लाभ घ्यावा